आम्ही सारे खवय्ये. तर आता हे खर्च श्रीखंड मला सांग, साहित्य काय काय आहे? दही, साखर, वेलचीपूड आणि केशर. दही जे घेतलेलं आहे ते बेसिकली या मलमलच्या कपड्यामध्ये टांगून ठेवायला लागतं. दही आपण याच्यात घालूया. हे पिळायचं म्हणजे पाणी सगळं निथळायला. ही महत्त्वाची प्रोसेस आहे त्याच्यामधली. तर हे आता एक दिवस आपण ठेवणार, पण नेहाने आपल्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. तर तो चक्का आपण आता घेऊया आणि मग श्रीखंड बनवायला सुरू करूया. आपण जे दही निथळून घेतलं, पाण्याचा अंश त्यातला जो काढून घेतला, तर ते तिने रेडी ठेवलं होतं मी तुम्हाला म्हटलं तसं. तो हा चक्का आपल्याला मिळाला आंबट सर, थोडा आंबट सर. मला प्रमाण सांग ना, तू चक्क्याला किती साखर घेतेस? जेवढा चक्का आहे ना तेवढीच साखर घ्यायची, समप्रमाण. हा, समप्रमाणात. आणि कसं होतं की श्रीखंडाला थोडी साखर कमी लागली तर चांगलं नाही, चांगलं नाही लागेल. तर हे मापाची आहेच ना? हो हो, मापाची. साखर पूर्ण विरघळली पाहिजे चक्क्यामध्ये. आता हे मिश्रण परत आपल्याला ठेवायला लागतं. तर हे आपण ठेवूया आणि तू जे केलेलं आहेस ते आपण ठेवूया. साखर आणि चक्का जे मिश्रण तिने करून ठेवलं होतं ते आलेलं आहे, पण आम्हाला कोणतरी दणकट पाहिजे होतं. हे काम घरातले पुरुष करतात, लहानपणापासून मीच करतो हे काम. क्या बात. तर ते आता कसं ह्याच्यात तुला हवंय ना? एकदा सांग तरी हे कशासाठी आणलंय परत ते. हे ना, ह्याच्यामध्ये गाळायचं ते आणि ह्याच्यात काढायचं ते बाहेर. ते फाईन गुठळ्या न राहण्यासाठी तू जे मगाशी म्हणत होती, ते मलाही आठवतंय. लहानपणी मी अर्धच यायचं बाहेर आणि अर्ध मी खाऊन टाकायचो. नाही पण एक अजून छान किस्सा हे राहुल करतोय तोपर्यंत. मला मगाशी यांनी बोलता बोलता सांगितलं की नैवेद्य जो असायचा, नैवेद्याचा ताट आपण खात नाही ते त्याच्या कुठल्याहीच. हा काय, ह्याचं काय स्पेशालिटी होती? स्पेशालिटी अशी होती की आई नैवेद्याचा ताट अजूनही आमच्याकडे असं वेगळं काढून ठेवलं जातं आणि मग यांनी मागितलं की नाही म्हणायचं नाही असं एक एक आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे नशीब लागतं. नशीब नाही रे, नशीब नाही लागत, याला चांगले सूर लागतात. आईला चांगले सूर असे गोड ऐकवले. आईचा लाडका आहे कम्प्लीट. हो ना, अगदी. आणि ते काय तुझ्यासाठी, तू असं करतोस म्हणूनच तू एवढा लाडका. तुम्हाला वाटत होतं येणार नाही म्हणून. हो, आम्ही आमच्याकडे आम्ही ते चाळणीतन यंत्रातनं पण करतो. पुरण यंत्र, पुरण यंत्रातनं पण करतो. मला जे लहानपणी आठवत आहे ते पुरणाच्या यंत्रामधनं आम्ही साखर आणि चक्का हे करायचो आणि त्याच्यानंतर मग एक दिवस. पण ही एकदम ऑथेंटिक म्हणजे पाटावरवंटामधली जी एक ट्रेडिशनल पद्धत आहे त्याच्यातली एक पद्धत आहे, आजीची रेसिपी. ग्रेट ग्रेट, राहुलच्या आजीची. ओके, आता हे झालं करून आता याच्यामध्ये वेलची, जायफळ आणि केशर. आता हे काय करायचं असतं? असं साधारण चालेल 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 चालेल. तुझ्या सुरांमुळे तुला हे माफ आहे राहुल. क्या बात आहे, तिला पण तिला तरी चालेल. आणि आता ह्याच्यामध्ये फक्त केशर आणि जायफळांची पावडर. येस, की आमचं घरगुती छान. मी भरपूर वेलची पूड हो टाकते घान घान. आता केशर की श्रीखंड तयार झालेला आहे. तर आता हे आम्ही इतकं छान घरगुती आपलं श्रीखंड कसं काय केलं त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. वेलचीयुक्त श्रीखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, साखर, वेलची, जायफळ पूड आणि केशर. कृती: मलमलच्या कापडामध्ये दही घालून त्यामधलं सगळं पाणी काढून रात्रभर ठेवून द्यावं आणि चक्का तयार करावा. चक्क्याच्या दीडपट साखर त्यामध्ये घालून मिश्रण एकजीव करून पुन्हा मलमलच्या कापडात बांधावं आणि गाळून घ्यावं. या मिश्रणामध्ये वेलची, जायफळ पूड आणि केशर घालून श्रीखंड तयार करावं. श्रीखंड नैवेद्यासाठी तयार झालं.